पुण्यातील दगडूशेठ गणपती समोर 500 शाळांची आरास करण्यात आली आहे. पुष्टीपती विनायक जन्मानिमित्त ही आरास करण्यात आली. पुष्टीपती विनायक जन्मानिमित्त बुधवारी दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव करण्यात आला. या महोत्सवात तब्बल 500 शाळांमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मदी राक्षसाचा वधार्थ झालेला हा अवतार असल्याचं मानलं जातं. त्यामुळे दगडूशेठ गणपती समोर 500 शाळांची सुंदर आरास करण्यात आली आहे. पुष्टीपती विनायक जन्मानिमित्त ही आरास करण्यात आली आहे. पुष्टीपती विनायक गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण प्रतिवर्षी आपल्या दगडूशेठ बाप्पांच्या मंदिरामध्ये शहाळ्यांचा महानैवेद्य श्रींना अर्पण करत असतो. आज 500 शहाळ्यांचा महानैवेद्य श्रींना अर्पण केलेला आहे आणि ही शहाळी उद्या ससून हॉस्पिटलमधील रुग्णालयात रुग्णांना वाटप करण्यात येणार आहे.